ग्रामीण भागातील मुलामुलींनी स्पर्धा परीक्षेत मागे राहू नये यासाठी संगमनेर तालुक्यात सूर्या करिअर अकॅडमीची स्थापना करत ग्रामीण भागातील 1200 विद्यार्थ्यांचा मिनी भरती कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भरती अधिक गुणवत्ता सुधारण्याला मदत होईल असं यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात सांगण्यात आलं. संगमनेर तालुक्यात सूर्या करिअर अकॅडमी ही गेली 7 वर्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले 4000 विद्यार्थी पोलीस आणि आर्मी अशा वेगवेगळ्या सेवेत काम करताय. सूर्या अकॅडमीच्या संगमनेर आळेफाटा नाशिक रोड आणि नाशिक गंगा येथे मिळून 4 शाखा असून यात 1200 मुलं आणि मुली भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये बहुतांश शेतकरी कुटुंबातील मुला मुलींचा समावेश आहे. या सर्व 4ही शाखेतील विद्यार्थ्यांचा संगमनेर मधील जनता राजा मैदानावर मिनी भरती मेळावा घेण्यात आला होता. यात मैदानी स्पर्धा आणि लेखी परीक्षा स्पर्धा घेतल्या गेल्या. यात लांब उडी, 100 मीटर धावणे, गोळाफेक असे प्रकार समाविष्ट होते. याद्वारे मुलांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. या मेळाव्यामुळे प्रत्यक्ष पोलीस भरती आधी आपण कुठे कमी पडतो याबाबत विद्यार्थ्यांच्या कमतरता या ठिकाणी दाखवण्यात आल्या. आज सूर्य अकॅडमीतर्फे तिन्ही ब्रँच मिळून इथे मिनी भरती आयोजित केली आहे. येणाऱ्या भरतीला आपण कसं सामोरे जाऊ याच्याविषयी एक अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. येणारी भरती येणाऱ्या भरतीत आम्ही सर्वजण भरती होऊ मला 100% खात्री आहे. आय एम प्राऊड ऑफ यू सूर्य. आज या ठिकाणी संगमनेर या ठिकाणी आमच्या तिन्ही ब्रँच या ठिकाणी मिनी पोलीस भरती झाली. या भरतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपली पात्रता कुठपर्यंत आहे याचा आढावा घेतला सर्वांनी आणि आपल्याला कोणत्या दिशेने प्रयत्न करावे लागतील याचं सुद्धा ज्ञान प्राप्त झालं. विशेष म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्वच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला दिसला आणि एक प्रकारे सर्वांना सक्सेस मिळण्यासाठी जी मोहीम आहे मिनी पोलीस भरती ही या ठिकाणी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आयोजन केलं यासाठी सरांचे पहिल्यांदा आभार. या स्पर्धेत प्रथम 3 क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना थोरात यांनी मार्गदर्शनही केलं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना ते शेतीवर राहून चालत असं नाही, काहीतरी मार्ग शोधला पाहिजे, नव्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, तिथं नाव कमवलं पाहिजे, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे, कुटुंबाला पुढे गेलं पाहिजे. आणि याकरता ज्या कुठंही जायचं असलं तरी अभ्यास करून जाणं, तयारी करून जाणं हे महत्वाचं असतं. ही सगळी तयारी ही या सूर्या करिअर अकॅडमीमुळे होते याचं कौतुक मला या निमित्तानं वाटतंय. आज शेतीत अनेक अडचणी येतात, त्यात कुटुंबातील सदस्य संख्याही मोठी असते, त्यामुळे सर्वांनी शेतीवर अवलंबून न राहता इतर मार्गही शोधायला हवेत. तरुणांनी नवनवीन क्षेत्रात गेलं पाहिजे, त्यासाठी तयारी करणं गरजेचं असतं. ग्रामीण भागात मुलांची ही सगळी तयारी सूर्या अकॅडमी करून घेते याचं मला कौतुक असल्याचं थोरात यांनी यावेळी म्हटलंय. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब काकड यांनी स्पर्धा परीक्षांचं महत्व समजून सांगत संस्थेच्या ध्येयधोरणांची माहितीही यावेळी विशद केली. ग्रामीण भागातील गरजूवंत 4000 मुलांना आमच्या प्रशिक्षणाचा फायदा झाला आहे, यात अधिक आधुनिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न आमची संस्था करते. विद्यार्थ्यांनी मनाची तयारी करून सूर्या करिअर मार्फत आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याचं आवाहन काकड यांनी यावेळी केलं. 2011 मध्ये सुरू होऊन आजपर्यंत यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. या अगोदर ग्रामीण भागातील आणि विशेष करून गरजूवंत कुटुंबातील आतापर्यंत 4000 जास्त विद्यार्थी सरकारी सेवेत आज कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी सूर्या अकॅडमी आहे. या सूर्या अकॅडमीच्या 4 शाखा आहेत, संगमनेर, आळेफाटा, नाशिक, गंगापूर रोड अशा 4 शाखा या ठिकाणी आहेत. या आज जो काही भरतीपूर्व प्रशिक्षणाचा या ठिकाणी आम्ही सराव मुलांचा घेतला, आम्हाला निश्चित खात्री आहे की इथून मागे 4000 जास्त विद्यार्थी या सूर्या अकॅडमीच्या माध्यमातून देशसेवेसाठी भरती झालेले आहेत. त्याचप्रमाणे आज जो काही भरती मेळावा घेतला, या भरती मेळाव्यामध्ये सुद्धा आज चांगल्या प्रकारे मुलांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी पोलीस दलामध्ये भरती होणार आहे सूर्या अकॅडमीचे असतील. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ग्रामीण भागात अशा मिनी भरती सारखे उपक्रम घेतल्याने आम्हाला आमच्यातील उणीवा शोधत त्यात आणखी सुधारणा करण्यास मदत होत असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटलंय.
प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, संगमनेर।